Example number third from the practice set 2.2. Students, second example assignment मध्ये जाईल कारण की पहिले example आणि दुसरे example same आहे. आता student हे third example यामध्ये नवीन काय student तर y square. आता हे जे quadratic equation आहे त्याच्यामध्ये variable y आहे आणि student y square चा coefficient 2 आहे. म्हणजे student हे example नवीन example आहे आधीच्या example पेक्षा. कारण की मगाशी स्टूडेंट यामध्ये x स्क्वेअर होता आणि x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 होता. ओके, आता या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट आता 1 नाहीये म्हणजे 2 आहे. तर स्टूडेंट तर अशा टाइपचे एग्जांपल आपल्याला कसे सॉल्व करायचे मेथड तीच आहे पण स्टूडेंट थोडीशी वेगळे कॅल्क्युलेशन येतात ते आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे, बघा आपण पहिली स्टेप आपली सेम स्टूडेंट काय कंपेयर विथ कोणा सोबत कंपेयर स्टूडेंट आता वेरिएबल y म्हणून स्टूडेंट या ठिकाणी y घेतोय ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे, मग स्टूडेंट y स्क्वेअरचा कोएफिशिएंट a आहे. मग स्टूडेंट या ठिकाणी y स्क्वेअरचा कोएफिशिएंट किती आहे स्टूडेंट 2 आहे म्हणून a इज इक्वल टू 2 झाले. स्टूडेंट y चा कोएफिशिएंट या ठिकाणी b आहे, y चा कोएफिशिएंट या ठिकाणी 27 आहे पण प्लस आहे म्हणून स्टूडेंट b इज इक्वल टू 27 झाले. स्टूडेंट या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर c तर या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर 13 आहे म्हणजे c इज इक्वल टू 13. नेक्स्ट स्टेप a आणि c चं मल्टिप्लिकेशन. सो a इनटू c इज इक्वल टू व्हाट इज a a इज 2 मल्टीप्लाय c व्हाट इज c c इज 13 व्हाट इज द मल्टिप्लिकेशन 2 इनटू 13 26. आता स्टूडेंट 26 चे आपल्याला फॅक्टर्स करायचे. चला तर स्टूडेंट करूया फॅक्टर्स. ओके, या ठिकाणी येतोय 26 इज इक्वल टू 26 मल्टीप्लाय 1 इक्वल टू 13 मल्टीप्लाय 2. ओके, इक्वल टू आता स्टूडेंट 3 ने तर याला काय डिवाइड होत नाही, करेक्ट आहे का? ओके, मग स्टूडेंट आता बघा एवढे दोन याचे फॅक्टर्स पडले, आता परत फॅक्टर्स पुढे पडत नाहीये स्टूडेंट. मग स्टूडेंट याचे दोन फॅक्टर्स आता याच्यामध्ये a इनटू c चं मल्टिप्लिकेशन 26 चे साइन कसे स्टूडेंट याचं प्लस साइन, त्याचं साइन कोणतं आहे प्लस. मग याचं जर प्लस साइन आहे स्टूडेंट तर फॅक्टर जे आहेत त्यांना कोणतं साइन येणार? एकतर दोघांना प्लस प्लस साइन येणार नाहीतर मायनस मायनस येणार. का? कारण की प्लस प्लस च मल्टिप्लिकेशन प्लस असतं आणि मायनस मायनस पण मल्टिप्लिकेशन प्लस असतं आपण बोललो. आता फॅक्टर्स ची एडिशन करायची का सबट्रॅक्शन आपल्या कॉन्स्टंट नंबरच्या साइन वर डिपेंड असतं. मग स्टूडेंट हा आपला 13 कॉन्स्टंट नंबर आहे त्याचं साइन प्लस आहे म्हणजे आपल्याला फॅक्टरांची स्टूडेंट ऍडिशन करायची आणि ऍडिशनचा आंसर किती पाहिजे तर ऍडिशनचा आंसर पाहिजे आपल्याला 27. ओके, ऍडिशनचा आंसर पाहिजे 27. मग चला फॅक्टर कडे 13 आणि 2 याची जर ऍडिशन केली स्टूडेंट तर ती किती येते 26 सॉरी 13 प्लस 2 आंसर येतं स्टूडेंट 15 आणि स्टूडेंट 26 प्लस 1 आंसर येतं 27 म्हणजे स्टूडेंट हा फॅक्टर करेक्ट आहे 26 आणि 1. म्हणून स्टूडेंट आपले फॅक्टर पडले 26 आणि 1 कारण ऍडिशन 27 पाहिजे होती आणि इथे ऍडिशन 27 आहे. आता साइन कोणतं ठेवायचं प्लस प्लस ठेवायचं की मायनस मायनस ठेवायचं इज डिपेंड अपॉन व्हॅल्यू ऑफ b साइन ऑफ b. मग स्टूडेंट b चं साइन चेक करा आपला b 27 आहे आणि त्याचं साइन कसं आहे प्लस म्हणून स्टूडेंट दोन्ही जे आपले फॅक्टर्स आहेत त्यांना प्लस प्लस साइन असतं. ठीक आहे, मग स्टूडेंट हे फॅक्टर्स आता आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायचे. ठीक आहे, म्हणजे 26 प्लस 1 आंसर 27 म्हणजे 27 च्या जागी आपण हे टाकणार काय 26 प्लस 1. चला स्टूडेंट इक्वेशन मध्ये या ठिकाणी 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. ओके, मग आता 2y स्क्वेअर प्लस स्टूडेंट आपला जो 27 आहे कसा आहे कसं पुट करायचं 26 प्लस 1. सो स्टूडेंट या ठिकाणी 26 प्लस 1 आणि या ठिकाणी y प्लस 13 इक्वल टू 0. आता स्टूडेंट हे 2y स्क्वेअर प्लस y ने मल्टिप्लाय करा तर काय होणार स्टूडेंट 26y प्लस 1y. बघा 26 इनटू y या दोघांचं मल्टिप्लाय नंतर या दोघांचं मल्टिप्लाय
13 इक्वल टू 0. स्टूडेंट आधी किती टर्म होत्या, 1 2 एंड 3, या ठिकाणी 1 2 3 4 फोर टर्म्स आहेत. मग स्टूडेंट दोन दोन ची ग्रुपिंग करा, म्हणजे पहिल्या दोघांचा एक ग्रुप दुसऱ्या दोघांचा एक ग्रुप. कॉमन घ्या, पहिल्या दोन मधून काय येणार कॉमन, या ठिकाणी वाय या ठिकाणी वाय. स्टूडेंट या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 26 आहे, आणि 26 म्हणजे स्टूडेंट 13 मल्टीप्लाय 2 म्हणजे 2 पण आहे त्याच्यामध्ये हाईट झाला. ठीक आहे, मग स्टूडेंट या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2 इज अ कॉमन, करेक्ट. या ठिकाणी वाय स्क्वेअर आहे म्हणजे 2y, या ठिकाणी 1y, परत स्टूडेंट वाय कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय राहील, 2 तर कॉमन आला, यातला 1y कॉमन आलाय म्हणजे 1y राहिला, मधलं साइन स्टूडेंट प्लस, हा 2 कॉमन आलाय म्हणजे राहील 13, आणि हा वाय कॉमन आलाय म्हणजे संपलं, एवढंच. ठीक आहे, आता स्टूडेंट इथं प्लस, आता ह्या ग्रुप कडे चाललो दुसऱ्या, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, मग प्लस कॉमन. स्टूडेंट इथं 1 आहे, इथं 13 आहे, म्हणजे नंबर कॉमन येऊ शकत नाही स्टूडेंट, कारण इकडे 1 आहे. वाय कॉमन येऊ शकत नाही स्टूडेंट, कारण 13 च्या शेजारी वाय नाहीये. सो स्टूडेंट हियर कॉमन इज नथिंग, देअर इज 1, काहीच कॉमन नाही म्हणजे 1 कॉमन. ओके, ब्रॅकेट मध्ये वाय प्लस 13 अँड इक्वल टू 0. स्टूडेंट व्यवस्थित जर बघितलं तर वाय प्लस 13 आणि वाय प्लस 13 सेम ब्रॅकेट, अगेन टेक अ कॉमन इट. सो वाय प्लस 13 एका ब्रॅकेट मध्ये म्हणजे कॉमन घेतला, आतमध्ये राहील स्टूडेंट हे 2y आणि प्लस 1 इक्वल टू 0. स्टूडेंट दोन ब्रॅकेट आहेत, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0, आपण मागाशीच बघितलं की जर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे तर दोघांपैकी एक 0 असणार, म्हणजे स्टूडेंट y प्लस 13 इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इक्वल टू 0. स्टूडेंट आपल्याला सॉल्व करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, सॉल्व करणे म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणे. सो दॅट स्टूडेंट हियर y इज इक्वल टू प्लस 13, पलीकडे गेल्यावर स्टूडेंट होणार मायनस 13, म्हणजे आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली y इक्वल टू मायनस 13. और स्टूडेंट आता इथं y ची व्हॅल्यू फाइंड करायचंय, हे 2y प्लस 1 पलीकडे गेल्यानंतर होणार स्टूडेंट मायनस 1. सो y इक्वल टू स्टूडेंट 2 या ठिकाणी मल्टीप्लाय, इकडे गेल्यावर होणार डिवाइड, सो मायनस 1/2. म्हणजे स्टूडेंट सोल्युशन आपल्याला फायनली मिळालं y इज इक्वल टू मायनस 1/2 आणि स्टूडेंट y इक्वल टू मायनस 13. मग स्टूडेंट मस्तपैकी नाव टाकणार आन्सर, मग तुम्ही आन्सर मध्ये लिहिणार स्टूडेंट सोल्युशन इज किंवा द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर. ओके, लिहूया स्टूडेंट द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर. कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत, व्हेरिएबलची एक व्हॅल्यू म्हणजे मायनस 13 आणि स्टूडेंट दुसरी व्हॅल्यू म्हणजे मायनस 1/2. समजून गेले स्टूडेंट, हे झालं आपलं थर्ड वाला एक्झाम्पल. नवीन टाइप होता, कोएफिशियंट होता स्टूडेंट 1 सोडून. आता स्टूडेंट आपण जाणार आहे नवीन एक्झाम्पल कडे, न्यू टाइप घेऊ.